संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आजही दोन्ही सभागृहात गदारोळामुळे कामकाजावर परिणाम झाला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काळे कपडे परिधान करून आजही घोषणाबाजी केली गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब केलं तत्पूर्वी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात मांडलेली स्पर्धा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं याशिवाय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी वनसंवर्धन सुधारणा विधेयक दोन हजार आणि जैवविविधता सुधारणा विधेयक दोन हजार बावीस सभागृहात मांडलं आवाजी मतदानानं दोन्ही विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आली